महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज 10 महिन्यांनी अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी या निकालाचं वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे आता विधानसभेच्या अध्यक्षांनी लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा आणि खरी शिवसेना कोणाची हा निर्णय द्यावा असं या निकालात सांगण्यात आलं आहे. तर न्यायालयाच्या या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचं सरकार आता कायम राहणार हे सिद्ध झालंय. तर आमदार अपात्र ठरले असते तर भाजपने प्लॅन बी चा वापर केला असता असं देखील बोलण्यात येतंय. आणि भाजपच्या याच प्लॅन बी नुसार अजित पवारांसोबत भाजपने सरकार स्थापन केलं असतं आणि शिंदेचं मुख्यमंत्री पद गेल्याने भाजपचा मुख्यमंत्री झाला आहे असे देखील तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र या चर्चांना या निकालामुळे पूर्णतः पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामध्ये असं देखील सांगण्यात आलंय की विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधिकाराचं प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून ही सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीवर आज अखेर निकालाचं वाचन करण्यात आलंय. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय दिला असला तरी देखील काही प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का, शिंदे सरकार राहणार की जाणार, हे प्रश्न अद्याप देखील अनुत्तरितच आहेत. त्याचबरोबर या निकालामध्ये काही महत्वपूर्ण गोष्टी अधोरेखित करण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी देखील त्यांच्या अत्यंत महत्वपूर्ण झालेल्या चुका या देखील सर्वोच्च न्यायालयाने या निकालामध्ये सांगितल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या निकालामध्ये शिंदेंना पहिला धक्का दिला आहे तो म्हणजे प्रतोद म्हणून गोगावलेंची केलेली नियुक्ती ही बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. कारण काही प्रश्नांची उत्तरंही अनुत्तरित आहे आणि ती नबाम रेबिया ज्या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाने रेफरन्स घेतलाय त्या प्रकरणामध्ये याची उत्तरं सापडत नसल्याचं देखील नमूद करण्यात आलंय. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने असं देखील सांगितलं आहे ज्यावेळी 3 जुलैला पक्षामध्ये फूट पडली होती त्याचवेळी अध्यक्षांनी यावरती कारवाई का केली नाही असा देखील सवाल कोर्टाने उपस्थित केलाय. त्यामुळे शिंदे गटाने प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची केलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे. अपात्रतेची कारवाई सुरू असताना असा कोणताही पक्षावर कोणीही दावा करू शकत नाही. त्याचबरोबर गटनेत्यापेक्षा राजकीय पक्षाचा व्हीप महत्वाचा असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी नमूद केलं. दरम्यान शिंदेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक मुद्दा अधोरेखित केला तो म्हणजे राज्याचे तत्कालीन राज्यपाल असलेले भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती, त्याचबरोबर त्यावेळी त्यासाठी कोणतीही पुरेशी कारण त्यांच्याकडे नव्हती. त्याचबरोबर आमदारांची नाराजी हे काही बहुमत चाचणीचं कारण ठरू शकत नाही असं देखील सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलंय. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने बहुमताविषयी अत्यंत महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय ते म्हणजे कोणत्याही पक्षांतर्गत वादामध्ये बहुमत चाचणी याचा हत्यार म्हणून वापर केला जाऊ शकत नाही. त्याचबरोबर शिंदे यांनी कोणत्याही पत्रामध्ये आपण पक्षाचा पाठिंबा काढून घेत असल्याचं सांगितलं नव्हतं. त्यामुळे पक्षांतर्गत वादाकडे पाहण्याचा अधिकार राज्यपालांना नसून नाराजी व्यक्त करणे म्हणजे पाठिंबा काढून घेणे असा अर्थ होत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितलं. तर कोणत्याही राजकीय पक्षाला राज्यपालांनी पाठिंबा देणं चुकीचं असून प्रतोद नेमणुकीच्या प्रक्रियेमध्ये राज्यपालांनी हस्तक्षेप करणं देखील चुकीचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने असं देखील सांगितलं की राज्यपालांकडे बहुमत चाचणी बोलावण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नव्हते. फडणवीसांचं पत्र जरी त्यांच्याकडे असेल तरी देखील ते बहुमत चाचणी बोलावण्यासाठी पुरेसं नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गट आणि राज्यपालांवर ताशेरे ओढत असतानाच ठाकरे गटाकडे देखील एक बोट दाखवलंय. ते म्हणजे उद्धव ठाकरे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा ही त्यांची चूक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. कारण राजीनामा दिल्यामुळेच ठाकरे हे अडचणीत आले आहेत. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर न्यायालय त्यांचं सरकार परत आणू शकलं असतं असं महत्वाचं निरीक्षण देखील यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय. त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय जरी आज दिला असला तरी देखील यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं ही अनुत्तरितच आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं पुन्हा कधी मिळणार, यामध्ये आणखी कोणकोणत्या घडामोडी घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर मंडळी या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.